राज्य गौरव आहे मी म्हणेन। आणि या स्पर्धेची आठवण भेट आणि पुष्पगुच्छ आणि क्षणचित्रे कॅमेऱ्यात देखील टिपली जात आहे। धन्यवाद साहेब, आपला खूप मोठा कार्यक्रम देखील आहे आजच्या दिवसामध्ये आणि आपण या स्पर्धेला अमूल्य वेळ दिलात। यस, माझा मोह मात्र आवरत नाही मामांशी थोडासा संवाद साधण्याची। आदरणीय सुरेश बाल्या मामा मात्रे, मामा आपल्याला सांगू इच्छितो, मागच्याच आठवड्यामध्ये आयपीएलच्या धर्तीवर करावे प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली। सुमित कुमार अँड कंपनीने त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभाग, आपला भाचा या ठिकाणी आशीष आहे, त्या संघाचा मी देखील मॉन्टर सपोर्टर होतो आणि त्या स्पर्धेने पहिला सामना गमावल्यानंतर ती स्पर्धा जिंकली। तसेच आज आपण पाहता, आज आपण या करावे गावामध्ये उपस्थित आहेत। करावे गावाशी आपले वेगळे ऋणानुबंध आहेत, स्पर्धा समाजसेवक चषकाचे असेल, काय आपलं मनोगत आणि मोटिवेशन या प्रसंगी? सर्वप्रथम वावलाव ग्रुप क्रिकेट संघ करावे आयोजित समाज सेवक चषक आणि खास करून या स्पर्धेसाठी मला बोलावण्यात आलं त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो। आणि जसं तुम्ही म्हटलं, जरी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मला बाळ्या मामा या नावाने संबोधित असले तरी खऱ्या अर्थाने मी या गावचाच मामा आहे, कारण माझी सख्खी बहीण इथं दिलेली आहे आणि वयाच्या साधारणतः 11-12 वर्षापासून मी या गावात येतो आहे, त्याच्यामुळं मी हे गावसुद्धा पाहिलेलं आहे आणि या गावाचं शहरीकरण होतानासुद्धा पाहिलेलं आहे। मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन, या स्पर्धा बघून, मैदान बघून खरोखरच अतिशय आनंद वाटला। गणपतशे टांडेल यांचं नाव या मैदानाला दिलेलं आहे। आजच्या दिवशी मी उपस्थित व्यासपीठावरील आपल्या सर्वच ग्रामस्थांना सांगेन की आज आपलं जरी वर्चस्व नाही राहिलं तरी चालेल, पण अस्तित्व हे नक्कीच राहिलं पाहिजे, एवढं आपल्या सगळ्यांनी जपायचं आहे। कारण मुंबईचं देखील शहरीकरण होताना आपण बघितलं, नवी मुंबई देखील बघितलं, उद्या आमच्याकडे देखील आपण पाहाल आणि शेवटी विकास होणे, बदलाव होणे ही काळाची गरज आहे, ते आपण कोणीही थांबवू शकत नाही। परंतु काळाच्या ओघात आपलं अस्तित्व हरवता कामा नये, एवढं आपण सगळ्यांनी जपा, एवढंच आजच्या दिवशी मी सांगेन आणि मनापासून शुभेच्छा देईन। खास करून मला बोलवला, मान सन्मान केला, मी पहिल्यांदा या गावात स्पर्धेला आलो आहे आणि म्हणूनच वावला ग्रुपचे खास करून आभार मानतो की आपण बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आपले आभार। आणि एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मामा, हे खूप मोठी मोलाची पोचपावती आहे, आपल्या प्रत्येक शब्द आमच्यासाठी मोलाचा। लगेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच साहेबांना, मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यानंतर वाकलंग क्रिकेट संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी। तर मॅन ऑफ द मॅच करायला या खास मॅचचा हिरो मनीष माऊलकर, 2 षटका 11 धावा 3 फलंदाज तंबूचा आसरा दाखवला। मनीष प्लीज अँड कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। मनीष यावं हे पारितोषिक घेण्यासाठी आणि हे पारितोषिक दिलं जाईल मित्रांनो खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्याचे माजी बांधकाम तथा आरोग्य सभापती आणि विद्यमान सदस्य ठाणे जिल्हा परिषद, तुम्हा सर्वांचे ग्रामीण सम्राट अर्थातच सुरेश उर्फ बाल्यामामा मात्रे साहेबांच्या शुभास्ते या खेळाडूचा गौरव अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो की बाल्यामामा मात्रे साहेबांच्या शुभास्ते हे पारितोषिक दिलं जात आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मनीषसाठी, व्हेरी गुड बॉल।